अयोध्येतील प्रभू श्रीराम यांचं भव्य आणि दिव्य मंदिर हजारो वर्ष टिकणाऱ्या राजस्थानमधील लाल आणि पांढऱ्या दगडातून साकारण्यात आला आहे. देशातील इतर मंदिरांचा अभ्यास करून अयोध्येतील श्रीराम मंदिराची रचना करण्यात आली आहे. श्रीराम मंदिर हे पारंपरिक नांगर शैलीत बांधलं आहे. पुढील 800 ते 1000 वर्षे टिकणारा आहे. श्रीराम मंदिराची रचना कोणार्क मंदिरासारखी आहे. श्रीराम मंदिराची पूर्व पश्चिम लांबी 380 फूट आणि रुंदी 250 फूट तसंच उंची 161 फूट आहे. मंदिर 3 मजली आहे. प्रत्येक मजला 20 फूट उंच आहे. मंदिराला 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत. भूतल गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालमूर्ती स्थित आहेत आणि प्रथम गृहात श्रीराम दरबार आहे. नृत्य मंडप, रंगमंडप, घोडमंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे 5 मंडप आहेत. खांबावर तसंच भिंतीवर विविध देवी देवतांच्या तसंच देवांगनांच्या मूर्ती आहेत. मंदिरात 32 पायऱ्या सोडून पूर्व दिशेच्या सिंहद्वारातून प्रवेश होईल. दिव्यांग तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या चोहो बाजूला आयताकृती प्राकार आहे. त्याची लांबी 732 मीटर आणि रुंदी 4.25 मीटर आहे. प्राकाराच्या 4 कोपऱ्यांमध्ये 4 मंदिरं आहेत. भगवान सूर्य, भगवान शंकर, श्री गणेश, देवी भगवती तसंच दक्षिण बाजूला श्री हनुमान आणि उत्तर बाजूला अन्नपूर्णा मंदिराजवळ पौराणिक काळातील सीताकूप आहे. श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी स्वागत राजगुरु, माता शबरी आणि देवी अहिल्या यांचीही मंदिरं प्रस्थापित आहेत. नैऋत्य भागातील नवरत्न कुबेर तिला येथील शिवमंदिराच्या जीवनोद्धार तसंच रामभक्त जटायूची स्थापना करण्यात आली आहे. श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधील लाल आणि पांढऱ्या दगडाची निवड करण्यात आली आहे. याचं विशेष कारण म्हणजे हा दगड हजारो वर्षे टिकतो. संपूर्ण राम मंदिर टाटा समूह आणि L&T कंपनीद्वारे श्रीराम मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आहे. अयोध्येला जाण्यासाठी संपूर्ण जगातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. तसंच रेल्वे मार्गसुद्धा उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून अयोध्येसाठी थेट रेल्वेसेवा उपलब्ध आहे. श्रीराम मंदिरासाठी कित्येक पिढ्या लढल्या, त्यांच्यामुळंच राम मंदिर प्रत्यक्षात आलं. राम जन्मभूमीवरील राम मंदिरात श्रीराम पुन्हा विराजमान होताना आपण पाहत आहोत. या अपूर्व सोहळ्याचे आपण साक्षीदार होत आहोत.